श्री शिवलीलामृत कथासार अध्याय 10 शारदा आख्यान। सूतांनी पुढील कथा सांगण्यास सुरुवात केली। ते म्हणाले, श्रोते हो, आनर्त देशात देवरथ नावाचा एक विद्वान ब्राह्मण राहत होता। त्याला शारदा नावाची एक लावण्यवती कन्या होती। एक उत्तम वर पाहून 12व्या वर्षी त्याने तिचा विवाह करून दिला आणि लग्नानंतर काही दिवस त्यांना आपल्या पाशीच ठेवून घेतले। एके दिवशी शारदेचा पती स्नान संध्या करण्यासाठी नदीवर गेला होता। परतीच्या वाटेवर असताना त्याला विषारी साप चावला आणि तेथेच तो मरण पावला। हे दुःखद वृत्त समजताच शारदा आपल्या माता पित्यांसह धावली आणि पतीच्या देहावर पडून अपार शोक करू लागली। तिचे रुदन पाहून सर्वांनाच वाईट वाटत होते, पण दैवगती पुढे कोणाचे काय चालणार। देवरथाने महत्प्रयासाने तिला सावरले आणि रीतीप्रमाणे जावयाचे उत्तर कार्य केले। या घटनेला बरेच दिवस लोटले। एके दिवशी घरातील सर्व मंडळी कामानिमित्त बाहेर गेली असताना शारदा घरी एकटीच होती। योगायोगाने नैध्रुव नावाचे एक अंध ऋषी तिच्या घरी आले। ऋषींचा यथोचित आदर सत्कार करून शारदेने त्यांना नमस्कार केला। तेव्हा त्यांनी तिला, तुझे सौभाग्य वाढो आणि तुला विद्वान पुत्र होवो असा आशीर्वाद दिला। ते ऐकून ती खिन्नपणे हसली व डोळ्यात पाणी आणून म्हणाली, महाराज, हे कसे शक्य आहे, कारण मी विधवा आहे। तेव्हा नैध्रुव म्हणाले, माझे तपस्सामर्थ्य फार मोठे आहे, मी माझे शब्द खरे करून दाखवीन। तेवढ्यात शारदेचे आई, वडील, भाऊही घरी आले। त्यांना जेव्हा ही हकीकत समजली तेव्हा त्यांनीही शंका प्रकट केली। तेव्हा नैध्रुवांनी त्यांना ऋषीच्या आशीर्वादाने व शापाने घडलेल्या अनेक गोष्टी सांगून त्यांचे समाधान केले। त्यानंतर ऋषींनी आपला मुक्काम देवरथाच्या घरीच ठेवला। शारदेला उमामहेश्वराचे व्रत सांगितले आणि षडक्षर मंत्राचा उपदेश करून त्याचा जप करण्याची आज्ञा दिली। शारदेने त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवून उमामहेश्वराची विधियुक्त स्थापना केली आणि ती मोठ्या आवडीने त्यांची आराधना करू लागली। असे एक वर्ष सरले। नैध्रुवांनी शारदेकडून व्रताचे यथाविधी उद्यापन करून घेतले। एके दिवशी रात्रसमयी शारदा आपल्या गुरूंजवळ बसून उमामहेश्वराचे चिंतन करत असता त्या दोघांनाही भवानीचे दर्शन घडले। दोघांनीही तिला नमस्कार केला आणि भक्तिभावाने तिचे स्तवन केले। तेव्हा देवीने तिला वर मागण्यास सांगितला। तेव्हा नैध्रुवांनी देवीला सर्व हकीकत सांगून माझा आशीर्वाद खरा कर अशी विनंती केली। तेव्हा देवीने तिचे पूर्वजन्मीचे कर्म व ऋणानुबंध सांगून पुढे म्हटले, तिचा पूर्वजन्मीचा पती येथून दूर द्रविड देशात आहे, तो अजूनही हिच्यासाठी तळमळतो आहे। तो शारदेला स्वप्नात भोग देईल आणि त्यापासून शारदेला एक पुत्र होईल, शारदानंदन या नावाने तो विश्वविख्यात होईल, असे बोलून अंबा गुप्त झाली। शारदेला देवीच्या सांगण्याप्रमाणेच गर्भधारणा झाली। तेव्हा लोकांनी तिचा छळ सुरू केला, पण आकाशवाणी झाली की शारदा निर्दोष आहे, तिची निंदा करू नका, तशी केलीत तर जिभेत किडे पडतील। याची एका दुष्ट निंदकाला प्रचिती आली। तेव्हा निंदा बंद झाली। तिला जो पुत्र झाला त्याचे नाव शारदानंदन ठेवले गेले। तो विद्वान पंडित झाला। कालांतराने एका शिवरात्रीस गोकर्ण क्षेत्री शारदेची व तिच्या पतीची द्राविड ब्राह्मणाची सुयोगाने भेट झाली व पतीपत्नी आणि पुत्र यांचे मिलन झाले। पुढे शारदेने पतिमरणानंतर सहगमन केले व ती दोघे शिवलोकी गेली। अध्याय 10 समाप्त।